मोहोळ तालुक्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले राजूभाऊ खरे यांच्या माध्यमातून मागील त्याला रस्ते ही संकल्पना राबवत असल्याने खरे यांच्या नावाचे संपूर्ण तालुक्यात चर्चा होताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आज नरखेड गटामध्ये असलेल्या आडमाळ रस्त्याचे मुर्मीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा आज राजूभाऊ खरे यांच्या उपस्थितीने संपन्न झाला. यावेळी खरे यांच्या स्वागतासाठी असंख्य शेतकरी वर्ग व ग्रामस्थांच्या वतीने हलगीच्या कडकडाटामध्ये जंगी स्वागत करत आडमाळे येथे जागृत मारुती रायाचे दर्शन घेतले. यानंतर राजूभाऊ खरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, विधानसभा अध्यक्ष प्रकाश पारवे, उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, दादाराव कर्णावर, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख सुधीर गोरे, नरखेड विभाग प्रमुख समाधान खंदारे यांचाही सत्कार पार पडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींचे वाभाडे काढत व्यथा मांडली, तर स्थानिक ग्रामस्थांनी जवळच असलेल्या कुस्ती मैदानासाठी तालीम उपलब्ध नसल्याने बोलून खंत व्यक्त केली. यानंतर राजूभाऊ खरे यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या 4 महिन्यातच तालीम बांधून देण्याचा निर्णय घेतला. यावेळी उमाकांत कारंडे, अमर सोनवणे, समाधान खंदारे, किरण खांडेकर, समाधान नरळे, शुभम मोटे, राहुल शिंदे, रणजित कोळी, तुषार मोटे, दादा गायके, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमतः जे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. नरखेड आणि नरखेड पंचकृषीतील हे असं ठिकाण आहे की इथं सगळ्याचा संगम होतो. त्याचं नावच आडमाळ रस्ता आहे, नावातच आडमाळ होतं, कोण जातच नव्हतं तिथं, घाबरत असेल लोक. परंतु त्यांच्या ते लक्षात आलं की इथं या लोकांना यायला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांनी स्वखर्चातून जवळजवळ 2 लाख रुपये खर्च करून हा रस्ता केला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळीचा रस्ता 3.5 लाखाचा रस्ता, ज्या गावात कोण जात नव्हतं त्यांनी म्हटले, त्या गावाचा रस्ता सुद्धा स्वखर्चात नाही केलाय. म्हणजे यासाठी दानच लागते आणि ते आमच्या भाऊकडे आहे आणि त्यांनी डोक्यात ठरवलंय की हे काम करायचं. म्हणजे अंतर्मनाला लागलेलं असतं, अंतर्मनातलं काम होतच असतं. या ठिकाणी 3 रस्ते या ठिकाणी त्यांनी मान्यता दिलेले आहेत. सध्या समोरचा रस्ता, महादेवाचा रस्ता आणि पलीकडे रस्ता, हे सुद्धा काम लवकरच चालू होईल. त्यांचं फक्त एकच मत आहे की कागदोपत्रे पूर्तता तुम्ही करा, काम करायचं मी बघतो. तर पहलवानकी क्षेत्रामध्ये अतिशय उच्च लेवलला नेलं होते आणि ते आमचे उत्तमता त्यांचे जे चुलते होते त्यांचं नाव कोण विसरू शकेल. आणि त्यांचाच वारसा घेऊन उत्तमता त्या असू द्या किंवा त्यांचे सुपुत्र असू द्या, गणेश मोठे हे वसतात या ठिकाणी. 50 ते 60 या मुला एवढ्या मुलांना दररोज सकाळ संध्याकाळ सराव देण्याचं कार्य करतात आणि विशेष म्हणजे निःशुल्क, कुठल्याही पद्धतीने त्यांना पैसे आकारणे नाही, काही नाही. इथल्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे साहेब की एक निष्ठावंत लोक आहे. मी गेल्या 40-45 वर्षापासून इथं बघतोय, तिकडला जो भाग आहे हा एक निष्ठावंत आणि बुद्धिवंत होत चाललेला. आता शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यात बौद्धिक वाढ झालेली आहे. प्रत्येक मुलगा शरीरानं आणि मनानं आणि तनानं मजबूत झाला पाहिजे या उद्देशाने ही तालीम या ठिकाणी सुरू केली आणि त्याचा लाभ या ठिकाणी फक्त नरखेडच नाही तर नरखेडच्या बाजूची जेवढी गावं आहेत त्या गावातून सगळी मुलं इथे येतात. नरखेड पंचकृषीमध्ये बजरंग भली, पवनपुत्र हनुमान यांना साक्ष ठेवून आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला. समाधान खंदारे यांनी मला सांगितलं की या भागामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याला रस्ता नाही आणि आता एक पुढचं जे गाव आहे मनगोळी, या मनगोळीच्या रस्त्याची अवस्था पाहिली. ज्यावेळेला नरखेडला मी आलो होतो गेल्या महिन्यामध्ये आपले काही 4 शिवसैनिक अपघाती मृत्यू झालेले होते आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची मदत झाली नव्हती. परंतु गेले 90 पासून मी शिवसेनेचा कडवा सैनिक आणि आदरणीय रामदासभाई कदम, भरत गोगावले, एकनाथजी शिंदे आणि बाळासाहेबांचा सहवास लाभल्यामुळं माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि त्या 4 शिवसैनिकाच्या घरी जाऊन प्रत्येकी मी 50,000 रुपयाची मदत मी माझ्या स्वतःकडून त्यांना दिली. दिलेला माणूस तर आपण देऊ शकत नाही, परंतु त्या घराला हातभार काहीतरी लागावा म्हणून एका शिवसैनिकाच्या घरची परिस्थिती तर एवढी विचित्र होती की तिच्या मुलीच्या शिक्षणालाही पैसे नव्हते. मी समाधानला सांगितलं की तिला जोपर्यंत शिकायचं आहे तोपर्यंत तिच्या शिक्षणाचा जो काही खर्च वर्षाचा येईल
तो मी माझ्या माझ्याकडून देईन. एक सामाजिक बांधिलकी जपणं हे मला शिकवलं. गेले 30-40 वर्ष सत्ताजींच्या घरामध्ये आहे. मग 14 मतदान केलं नाही, 19 मतदान केलं नाही, त्यांनी मतदानच केलं नाही म्हणून त्यांना रस्ताच द्यायचं नाही. ही जी हुकुमशाही पद्धत आहे, ही हुकुमशाही पद्धत आपल्याला मोडावी लागेल. आणि म्हणून तुमचं मनोधैर्य वाढण्यासाठी मला माहिती आहे, मी बरेच दिवस नरखेड भागात फिरलो, या गावाची माझी नाळ फार जुनी आहे. आणि मग नरखेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला, म्हणून इथून आमचे दादा कर्णावर निवडून आले, दीपक मेमर निवडून आले. आणि मग माझी समाधानला एक विनंती होती की समाधान, ज्या गावाला रस्ता नाही, लहान मुलं चिखलातनं जात आहेत, शेतकरी चिखलातनं जात आहेत, पाऊस पडल्यानंतरनं जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि निवडणुकीमध्ये तर मला सांगितलं समाधानानं की कलेक्टर बैलगाडीत बसून गेले, आणि पोलीस फोर्स जी आली होती ती मतपेट्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन आली होती. अशा अवस्थेमध्ये आपण ज्यांना निवडून दिलं ते 30-40 वर्षे रस्ता देऊ शकत नाही. आणि म्हणून मी समाधानला सांगितलं की समाधान ताबडतोब, ज्यावेळेला मी त्या 4 कुटुंबाला भेटलो त्यावेळी समाधानला सांगितलं, समाधान 2 दिवसाच्या आत या रस्त्याचं काम चालू करा आणि रस्ता एवढा चांगला बनवा की पुन्हा त्या शेतकऱ्यांना, त्या मायबाप माझ्या जनतेला, लहान मुलांना शाळेत जाताना रस्त्यावरून माझी आठवण यावी. एक माणूस, माझा जन्म शनिवारी झाला आणि त्या दिवशी हनुमान जयंती होती. 12 वाजता मी गेलो, त्यामुळे मी हनुमान बघतोय. त्यामुळे त्या हनुमानाला, त्या बजरंग भरीला साक्ष ठेवून मला जास्त बोलता येत नाही. मी काम करणारा माणूस आहे, समाधानला दादाला माहिती. ह्या नरखेड ग्रामपंचायतीनं 2 दिवसात मला ठराव द्या. इथं व्यायामशाळा व्हावी म्हणून ही जागा जर ग्रामपंचायत तुम्हाला देत असेल, ग्रामपंचायतची जागा असेल तर ग्रामपंचायतकडनं ठराव घ्या, आणि सरकारची जागा असेल तर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे स्वतः जातो आणि आपल्याला एक सुसज्ज अशा पद्धतीची सर्व गोष्टीनं संपन्न असणारी आणि या नरखेडच्या पंचकृषीत एक मानाचा तुरा होणारी अशा पद्धतीची एक मोठी व्यायामशाळा उर्फ गावी आपण तालीम म्हणतो अशी तालीम बांधून देण्याची जबाबदारी मी आजच घेतो. येत्या 4 महिन्याच्या आत या तालमीच्या कामाचा शुभारंभही करतो. फक्त जे काही कागदपत्र लागतंय ते कागदपत्र मला तुम्ही समाधानकडे द्या. निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो की तालीम या नरखेड गटातच नव्हे तर मोहोळ तालुक्यातलं पैलवान इथं बघायला यावं अशा पद्धतीची सुसज्ज बनवील. अशा पद्धतीची काही 20% राजकारण, 80% समाजकारण ही आमची शिकवण आहे शिवसेनेची. आणि या शिकवणीतून मुशीतून आम्ही तयार झालेले शिवसैनिक आहोत. आपण सगळ्यांनी विचार करा, आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्याला रस्त्याची अवस्था कुणामुळे आली, आज आपली व्यायामशाळा का होत नाही, आणि मनगोळीसारखं गाव 2-2 वेळा निवडणुकीवर बहिष्कार का टाकते. आणि म्हणून अशा मुजोर सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीमध्ये गाडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. मी काम करायचं हे समीकरण याही पुढे चालू राहील. मी तर आता निवडणुकीला 1 वर्षानं उभं राहील जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील. परंतु आपण जे जे कामं सांगताल, आज रस्त्याचं काम सांगितलं मी पूर्ण केलं, मी 4 महिन्याच्या तुमच्या तालमीचा नारळ फोडायला पुन्हा या हनुमानजीला साक्षीला ठेवून येतोय. फक्त माझी आपल्याला विनंती आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्यासाठी, त्याचं मनोधैर्य वाढण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी